तर मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. जागा वाटपाबाबत योग्य वेळेस माहिती देणार असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटपाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या यादीच्या वेळेस बघितलं असेल तिथे अलायन्सेस आहेत, त्या ठिकाणची नावं पहिल्या यादीत आली नाही. कारण अलायन्सेस मध्ये जे पक्ष सोबत अलायन्स मध्ये असतात त्यांच्यासोबत चर्चा करून करायचं असतं. पहिल्या यादीमध्ये जिथे फक्त भाजप लढतो असे स्टेट्स त्या ठिकाणी आलेले आहेत. आता अलायन्सेस वाले स्टेट येतील, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला योग्य वेळी सगळी माहिती मिळेल, योग्य वेळी सगळ्या प्रकारचे जे काही निर्णय आमचे होतील ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचूच. आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ.